लाखो वारकऱ्यांचं श्रद्धास्थान असलेल्या पंढरपुरात आता भाविकांना दोन विठ्ठल दिसणार आहेत. बडवे समाजानं पंढरपुरात विठ्ठलाचं स्वतंत्र मंदिर उभारलंय आणि त्यामुळे नवा पेस निर्माण झालेला आहे. बाबासाहेब बडवे यांनी बांधलेल्या विठ्ठल मंदिरात विठ्ठल मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे, त्यामुळे आता वारकऱ्यांचा एक आणि बडव्याचा एक असे दोन विठ्ठल मूर्ती या पंढरपुरात असणार आहेत. विठ्ठलाच्या दोन मूर्तीमुळे वारकऱ्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे. विठुरायाच्या भेटीसाठी दरवर्षी लाखो भाविक पंढरपुरात येतात. दरम्यान आमचा विठ्ठल हा पंढरपुरातच आहे ही त्यामागची भावना असते, मग दुसऱ्या विठ्ठल मूर्तीची स्थापना कशासाठी असा सवाल आता या वारकऱ्यांमार्फत केला जातोय. तर बडव्यांनी आपल्या मंदिरात विठ्ठलाची स्थापना केलेली आहे आणि त्यामुळे वारकऱ्यांमध्ये नाराजी निर्माण झालेली आहे. तर बडव्यांच्या भूमिकेमुळे वारकऱ्यांना काय वाटतंय याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी अमोल कवेटकर यांनी. उत्पादांनी रुक्मिणी मंदिर सुरू केल्यानंतर बडव्यांनी सुद्धा आता विठ्ठलाचं मंदिर स्थापन केलंय आणि मूर्तीची प्रतिष्ठापना केलेली आहे. आणि याबद्दल वारकरी संप्रदायाला काय वाटतं, सामान्य भाविकांना काय वाटतंय हे जाणून घेण्यासाठी आपण थेट आलेलो आहोत अलंकापुरीमध्ये. आपल्यासोबत काही वारकरी आहेत, काही सामान्य भाविक सुद्धा आहेत. त्यांना नेमकं काय वाटतं, त्यांची नेमकी काय भावना आहे अशा प्रकारे वेगळं मंदिर स्थापन करणं आणि त्यामध्ये मूर्तीची प्रतिष्ठापना करणं कशा प्रकारे बघता तुम्ही? वारकरी संप्रदायाचा संदेश नेमका काय सांगतो? आमचा संदेश असा आहे, जो आमचा स्वयंभू विठ्ठल आहे त्याच्यावरच आमची श्रद्धा आहे आणि तो त्याच्यावरही श्रद्धा कमी होऊ नये. आणि आम्ही जो विठ्ठल आमच्या चित्ता धरला आहे तोच आमचा खरा विठ्ठल आहे. बाकीचे कितीही देव अनंत झाले तरी ते त्यांच्या उद्धाराकरता किंवा त्यांच्या स्वार्थाकरता करतील, पण खरा विठ्ठल जो आहे, जो भगवंत आहे, त्याच्यावरच आमची श्रद्धा राहील. पण अशा प्रकारे मंदिरच थेट वेगळं करणं, ज्यावेळेस सरकारने भूमिका घेतलेली होती किंवा जे काही निर्णय आलेले होते की पगारी त्या ठिकाणी पुजारी ठेवण्यात यावेत, त्यानंतर ही सगळी भूमिका घेतली गेली. होय, बरोबर आहे. त्यांच्या स्वतः त्यांचं उत्पन्न कमी पडलं, त्यांना काय म्हणजे आधार नाही जगण्याचा, म्हणून त्यांनी ते दुसरं मंदिर तयार करून त्याच्यावर त्यांचा उपजीविका करत आहेत. म्हणजे उपजीविकेसाठी केलं गेलं. आणखीन काही वारकरी आहे, माऊली काय तुम्ही नेमकं सांगाल कशा प्रकारे बघता? खर तर भेदाभेद भ्रम अमंगळ आपण असं म्हणतो, मात्र विठ्ठलाच्या मूर्तीच्या बाबतीत असं का करायचं? पण नरेश पांडुरंग परमात्मा गेल्या 28 युगापासून विटेवरती उभा आहे. वारकरी सर्व वारकऱ्यांचे श्रद्धास्थान आहे आणि मार्ग धावून गेले आदिदयानिधी संत ते त्यांची पंथे चालू होता न पडे गुंता कोटे काही, हा मार्ग आपल्याला सकळ संतांनी दाखवलेला आहे. ज्ञानोबऱ्या तुकोबऱ्यादी सकळ संतांनी दाखवले. निळोबऱ्यात काय म्हणतायत, मोडोनिया नाना मते देती सिद्धांत सौर असू, म्हणजे पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा ज्ञानोबऱ्याने दाखवले, तुकोबऱ्याने दाखवलेला आहे. मग त्या पंढरपूरची वारी या संतांनी चालू केली आणि त्या मार्गावरून आपण चालत आहोत. मग ह्या मार्गाचं आपण अनुगमन अनुकरण करत आहोत. मग याच्यापेक्षा वेगळं आपलं स्वतःचं काहीतरी वैयक्तिक निर्माण करणं हे सर्वस्वी चुकीचंच आहे, कारण जुन्या मंदिरांचा जीर्णोद्धार करणं काळाची गरज आहे. पण नवीन मूर्ती प्रतिष्ठापन करून पुन्हा आणखी नवीन आपलं काहीतरी प्रस्थ तयार करणं हे सर्वसामान्य चुकीचं आहे. पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा हे अखिल महाराष्ट्राचं नव्हे अखिल भारताचं दैवत आहे. त्या पंढरपूरच्या पांडुरंग परमात्म्याबद्दलची सर्वांची भावना ही असीम आणि अतुलनीय राहावी, सर्वांना प्रेम राहावं, श्रद्धा राहावी, अतुल प्रेम राहावं, अनन्य भक्ती राहावी, त्याच्याबद्दल द्वैत असं काही निर्माण होऊ नये. आणि जर कुणाला अशी चुकीची भावना निर्माण झाली तर हे सर्वस्वाने त्याच्या दुष्कृतीच आहे, अशी दुष्कृती माणसाला निर्माण होऊ नये. आणि याच्या निमित्ताने नक्कीच मात्र यामुळे वारकऱ्यांमध्ये काहीसं नाराजीचं वातावरण निर्माण झालेलं आहे.